प्रिय मित्र हो सप्रेम भीम आज या ठिकाणी उत्कृष्ट संसद प्रतिनिधी निर्मितीसाठी पूर्व परीक्षण विद्यालय या विषयावरचं माझं चिंतन किंवा माझं मनन हे व्यक्त करण्यासाठी मला पाचारण केलेलं आहे मी पहिल्यांदा आयोजकांचा आभार मानतो गेले काही दिवस माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की या सगळ्या नव्या तंत्रांचा उपयोग करीत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वरती अनेक चर्चा त्यांनी घडवून आणलेल्या आहेत याआधीसुद्धा मी एका चर्चेमध्ये सहभागी होतो आणि निश्चितच याचा एक चांगला उपयोग होतो लोकांच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट की बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या अंगाने विचार करण्याची सवय लोकांना लागते जी अतिशय आवश्यक आहे आणि त्या पातळीवरती आज देखील या ठिकाणी मला पाचारण केलेलं आहे माझा विषय मी तुम्हाला सांगितला या विषयावरती माझ्या मते आपण खरंतर खूप उशिरा चर्चा करत आहोत गेले बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर म्हणजे छप्पन्न सालानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला आणि तिथपासून रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे दोन पिढ्या माझ्या माहितीप्रमाणे दोन पिढ्या या नेतृत्वाच्या झालेल्या आहेत आणि या दोन पिढ्यामध्ये रिपब्लिकन पक्षानं निवडणुकीचं राजकारण केलं सत्याग्रहाचं राजकारण केलं तात्कालिक स्वरूपात आणि कायम स्वरूपातल्या ज्या प्रश्नांच्या वरती आंदोलन करणं आवश्यक आहे त्या प्रश्नांच्यावरती आंदोलनं केली आणि रिपब्लिकन पक्ष हा लोकांच्या चांगल्या प्रकारे स्मरणात राहील अशी त्याला गती या सगळ्या तीस पस्तीस वर्षामध्ये मिळाली पण तरी देखील आपण काही शास्त्रीय पद्धतीने कार्यकर्त्यांची निर्मिती करावी संसदेची निर्मिती संसद ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा किंवा संसदेमध्ये आपले प्रतिनिधी पाठवावेत आणि या प्रतिनिधींनी शास्त्रशुद्धपणे त्या संसदेमध्ये आपलं वर्तन ठेवावं अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याकडून याच्या आधी झालेला नाही इथून पुढे तो होणं आवश्यक आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे कार्यकर्ता हा स्वतःला ज्या वेळेला घडवतो तो स्वतःच जे काही शिकतो त्याला जे काही स्वतः म्हणजे इतरांच्या अनुकरणातून जे काही त्याला स्वतः शिकायला मिळतं याच्या पलीकडं त्याचं कुठलंही कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षण किंवा शिक्षणाची व्यवस्था ही आपल्या चळवळीमध्ये नाही आहे ही अतिशय खरं तर खेदाची गोष्ट आहे या संदर्भामध्ये एका गोष्टीची मला आठवण होती बाबासाहेब आंबेडकरांनी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास साली संसदेमध्ये भाषण करीत असताना त्यांनी एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि संसदेमध्ये नव्याने जे खासदार म्हणून निवडून येतात या लोकांना संसदेच्या कार्यपद्धतीचं शिक्षण देण्यास देण्याची एक व्यवस्था व्हावी अशा प्रकारची त्यांनी मागणी केली अशा प्रकारची एक भूमिका तिथं ठेवली आणि ही गोष्ट सर्वांना पटणारी होती आणि त्यामुळे या गोष्टीला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की ताबडतोबीनं संसदेमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली की निवडून आलेल्या खासदारांच्यामध्ये जे नव्याने निवडून आलेले खासदार असतील त्या लोकांचं प्रशिक्षण शिबिर ताबडतोबीनं आयोज करण्याची आयोजित करण्याची आता संसदेमध्ये तरतूद आहे म्हणजे बाबासाहेबांची जी भूमिका होती त्याला अनुसरून हे त्यांनी त्या ठिकाणी घडवलेलं आहे आणि हे प्रशिक्षण वर्ग त्या ठिकाणी घेतले जातात अर्थात त्या ठिकाणी राजकारणावरती विशेष प्रशिक्षण दिलं जात नाही केवळ संसदेमध्ये कशा प्रकारचं संसदेचे नियम आहेत कशा प्रकारे वर्तन अपेक्षित आहे कशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकता याबद्दलची माहिती दिली जाते पण ती देखील अतिशय महत्वाची आहे ती प्राथमिक असली तरी खूप महत्त्वाची आहे <coughs> बाबासाहेबांनी त्यानंतर एक जो प्रयत्न केला तो प्रयत्न थोडासा कार्यकर्त्यांच्याकडून दुर्लक्षित राहिला एकोणीसशे पंचावन्न साली बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून एक वर्ग सुरू केलेला होता आणि या वर्गामध्ये कार्यकर्ता घडवण्याच्यासाठी म्हणून एक अभ्यासक्रम त्यांनी विद्यापीठाकडून मंजूर करून घेतला होता आणि त्या अभ्यासक्रमावर हुकूम त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबीर प्रशिक्षण वर्ग होत होती हा एक विद्यापीठासाठी रेकग्नाइज असा विषय बाबासाहेबांनी करून घेतलेला होता आणि अख्ख्या मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एकमेव सिद्धार्थ कॉलेज होतं की ज्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मुलांना अशा प्रकारचं ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला जात होता बाबासाहेब या संस्थेचे संचालक होते आणि बाबासाहेबांना एस एस रेगे यांनी त्याच्यामध्ये एक रजिस्ट्रार म्हणून तो अभ्यासक्रम ठरवण्याच्यासाठीची म्हणून जी काही भूमिका होती ती भूमिका बजावलेली होती बाबासाहेबांना या गोष्टीमध्ये एवढा रस होता की अचानकपणे हे वर्ग चालू असताना बाबासाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि वर्गामध्ये पाठिंबाच्या बाकावर बसून समोरच्या मुलांची भाषणं ते ऐकायचे मुलांचे विचार ऐकायचे मुलांचे डिबेट्स ऐकायचे इतका बाबासाहेबांना इंटरेस्ट होता परंतु त्यानंतर बाबू बा बाबासाहेबांनी त्या संस्थेला एक आश्वासन दिलेलं होतं की पंचा 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 पंचावन्नच्या डिसेंबरमध्ये मी त्या ठिकाणी एक वक्तृत्वासंदर्भात व्याख्यान देईन या असा एक बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं होतं परंतु दुर्दैवाने तो दिवस उजाडला नाही आणि त्यामुळं बाबासाहेबांचं ते व्याख्यान होऊ शकलं नाही परंतु त्यानंतर देखील फार कोणाला बाबासाहेबांची ही कल्पना समजली नव्हती आणि त्यामुळं या कल्पनेवरती आधारित की जी तो जो वर्ग बाबासाहेबांनी तयार केला होता तो काही कालानंतर बंद पाडला आणि तो पुन्हा सुरू करण्याचं चा, कुणाच्याही डोक्यामध्ये आलं नाही बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांची धारणा ही होती की कार्यकर्ते म्हणून जे वावरतात त्याची व्यक्त होण्याची त्याचा एक आविष्कार जो आहे व्यक्त होण्याचा जो आविष्कार आहे हा एक उत्तम असला पाहिजे अशी बाबासाहेबांची धारणा होती आणि त्यासाठी बाबासाहेबांनी जो भर दिलेला होता की कार्यकर्त्यांचं वक्तृत्व हे अतिशय चांगलं असावं हो। वक्तृत्व म्हणजे केवळ शब्दोच्चार नव्हे वक्तृत्व म्हणजे केवळ आवेश नव्हे मोठ्या आवेशाने आपण भाषण करतो तशा प्रकारचा आवेश नव्हे वक्तृत्व म्हणजे तुम्हाला जे मांडायचंय त्याची सकल मांडणी कशी करता येईल आणि लोकांना त्याचे दोन्ही बाजू दोन्ही बाजूंच्यावरची चर्चा करत आपल्याला जे मांडायचंय ते कसं मांडता येईल याची एक मेहनत घेऊन तयार झालेली एक अभिव्यक्ती असते ती अभिव्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना घडवायची होती आणि त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की स्वत बाबासाहेब आंबेडकरांनी वक्तृत्व घडवण्यासाठी म्हणून त्यांच्या विद्यार्थीदशेपासून मेहनत घेतलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया हा जो पेपर वाचला हा अँथ्रोपॉलॉजी सेमिनारमध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये हा पेपर वाचला आणि हा पेपर वाचला त्यावेळेला त्या त्यावेळेला त्या, 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 त्या विद्यापीठातले एक मातब्बर प्राध्यापक गोल्डन वायझर हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पेपर त्यांनी वाचला स्वतः बाबासाहेबांना गोल्डन वायझर यांच्याबद्दल अतिशय आदर होता आणि गोल्डन वायझर यांची शिकवण्याची पद्धती त्यांना आवडत होती त्यांचा ते तासभर जे काही लेक्चर व्हायचं ते लेक्चर त्यांना आवडत होतं आणि त्यामुळं हा पेपर त्यांच्या समोर वाचला गोल्डन वायझर अतिशय बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तृत्व शैलीवरती खुश झाले आणि त्यांच्या अभ्यासावरती खुश झाले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी त्यांचा एक झुकता कल त्यांचा सुरू झाला त्याचा बरोबर फायदा उठवत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक विनंती केली त्यांना सांगितलं की तुमचे ज्या वर्गा, ज्या वर्गात ज्या ज्या विषयावरती लेक्चर्स असतील त्या त्या विषयावरती मला त्या त्या, त्या लेक्चर्स अटेंड करण्याची तुम्ही मला परवानगी द्या ही परवानगी बाबासाहेबांनी मागितली त्याचं कारण असं आहे की त्या विषयांच्या मध्ये बाबासाहेबांना रस होता किंवा ते ज्ञान पाहिजे होतं अशातला भाग नाहीये तर त्या ठिकाणी आपल्याला वक्तृत्व हे जे यांचं जे एक अलौकिक असं वक्तृत्व आहे गोल्डन मायझरचं हे वक्तृत्व आपल्याला कसं स्वीकारता येईल कसं शिकता येईल कसं अंगीकृत करता येईल या एका भावनेने बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी वक्तृत्वाचे धडे घेतले आणि त्यानंतर आपण बघत चाललेलो आहोत की अख्ख्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो धक्का दिला त्यामध्ये त्यांचं वक्तृत्व त्या वक्तृत्वाच्या पाठीमागे असलेला आत्मविश्वास आत्मविश्वास आणि प्रचंड मांडणी दोन्ही बाजूने त्याचा जो विरोधाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा देखील कसा निकाल लावायचा आणि त्याच्या समर्थनाचे जे मुद्दे आहेत ते देखील कशा प्रकारे मांडायचे या सगळ्या या गोष्टींचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यामुळं एक उत्कृष्ट वक्ता म्हणून देखील बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती झाली तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः बाबासाहेब आंबेडकर शिकून या गोष्टीमध्ये तयार झाली आणि त्यामुळं ह्या विषयावरती बाबासाहेबांना निश्चितच रस होता परंतु त्याला काय फार नंतरच्या लोकांना ते फार समजू शकलं नाही आणि मग त्यामुळं तो प्रयोग आपला बंद पाडला हा विषय जो आहे हा विषय खरंतर रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वाशी आणि निर्मितीशी व त्याच अनुषंगानं खुल्या पात्राशी आघाडीत निश्चित आहे खुल्या पात्राशी निगडीत निश्चित आहे कारण हा जो विषय आपण घेतो की संसदेमध्ये कशा प्रकारे प्रशिक्षित तरुण असावेत कशा प्रकारचे लोक जावेत हा विषय ज्या वेळेला आप आपण घेतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व असतं या रिपब्लिकन पक्षाची जी निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीच्या अनुषंगानं जे खुल्यापात्राशी निगडीत आहे खुल्या पात्राच्या मार्गदर्शनाखाली याची निर्मिती झाली त्यामुळं खुल्या पात्राशी देखील याचा संबंध येतो आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे आंबेडकरी राजकारणासाठी म्हणून याचा एक निश्चितच आंबेडकरी राजकारणाशी हे निगडीत असलेलं हा विचार आहे असं मला स्वतःला वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे पन्नास साली भारताने संविधान स्वीकारलं एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला काँग्रेस ही मोठ्या आवेशात होती आणि काँग्रेसनं हे स्वातंत्र्य एकोणीसशे पस्तीसपासून लढा लढत होते आणि त्यामुळे काँग्रेसचा एक काँग्रेसला एक स्वतःचा एक राजकीय विजय झालेला आहे अशा प्रकारची काँग्रेसची भावना झालेली होती पण त्याच वेळेला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पन्नासला आपण संविधान स्वीकारलं या संविधानाच्या माध्यमातून आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण समता स्वातंत्र्य व बंधुत्व या या सूत्राचा स्वीकार केला हे संविधान स्वी निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान मोठं होतं याच्यामध्ये वाद नाही एका अर्थानं या देशाला दिशा देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि जागतिक पातळीवरती भारताला चर्चेमध्ये आणण्याचा एक बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रयत्न हमकास यशस्वी असा ठरलेला आहे तर या पद्धतीनं आपण ही लोकशाही स्वीकारली पण त्यावेळेला एक गोष्ट घडली होती की सत्तेचाळीसला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या तोपर्यंत या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे नेते जे गांधीजी होते महात्मा गांधी होते त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना खर तर सांगितलं होतं की आता काँग्रेस बरखास्त करून देश चालवण्यासाठी वेगळ्या पक्षाची तुम्ही स्थापना करा बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींची ही सूचना आवडलेली होती त्याचं एक कारण होतं की ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळवायचंय म्हणून ब्रिटिशांच्या आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढायचंय म्हणून ज्या वेळेला संघटन उभं केलं त्यावेळेला त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक सामील झालेले होते शोषणकर्ते पण होते शोषित पण होते सर्वच प्रकारचे लोक त्याच्यामध्ये सामील झालेले होते आणि त्यामुळं एक लोकलढा ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात त्यांच्या कर्तृत्वाची किंवा त्यांच्या कार्यक्षमतेची आपण तपासणी करत नाही त्यांना आपण त्या लढ्यामध्ये सांभाळून घेतो सामावून घेतो तशा प्रकारे काँग्रेसमध्ये हे सर्व लोक सामावून घेतले गे गेलेले होते आणि यांनाच घेऊन नवा देश घडवण्याच्या राजकारण करायचं या मुद्द्यावर बाबासाहेबांना वाटत होतं की गांधीजींची सूचना बरोबर आहे परंतु नेहरू आणि अं नेहरूंच्या नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि काँग्रेसचं राजकारण सुरू झालं ज्या वेळेला काँग्रेसचं राजकारण सुरू झालं त्यावेळेला बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की यामध्ये ज्या प्रकारे शोषित आहेत त्याप्रमा त्याप्रमाणे शोषक आहेत ज्यांच्याकडे जे जमीनदार आहेत आणि ज्या जमिनीच्या वरती राबणारे कष्टकरी देखील आहेत तर अशा प्रकारची एक सरमिसळ असलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांना असं वाटत होतं की जर समस जर भारतीय राजकारण यशस्वी करायचं असेल संसदीय राजकारण यशस्वी करायचं असेल तर तो काँग्रेसला तोडी तोड अशा प्रकारचा एक विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे आणि हा विरोधी पक्ष उभा करण्याच्या उद्देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना उद्देशून एक खुले पत्र लिहिलं ज्याचा उल्लेख आपण खुले पत्र करतो ओपन लेटर टू द इंडियन पीपल असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्व प्रकारे भूमिका मांडत रिपब्लिकन पक्षाच्या निर्मितीची त्या ठिकाणी बीज रोवली दुर्दैवाने आपण ते खुले पात्र ते त्या खुले पत्रा तेंचा तीतच ते बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीतच या देशातील काँग्रेस व्यतिरिक्त असलेले जे कोणी नेते आहेत मग त्याच्यामध्ये समाजवादी लोहिया असतील नानासाहेब गोरे असतील एस एम जोशी असतील अशा अनेक मान्यवरांना त्यांनी ती पत्र पाठवली परंतु त्या पत्राला फार ज्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणतो आपण किंवा सकारात्मक पा भूमिका म्हणतो आपण त्याच्या प्रकारे फार कोणी त्याला महत्त्व दिलं नाही आणि त्यामुळं या सर्व लोकांना घेऊन यांचा विरोधी पक्ष उभा करण्याचं जे बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये होतं ते काही साध्य होऊ शकलं नाही आणि त्याच्यानंतर ही जबाबदारी मग या खुल्या पात्रावर आधारित पक्ष उभा कराय करण्याची जबाबदारी ही मग बाबासाहेबांच्या नंतरच्या त्यांच्या अनुयायांच्यावर आली त्या वेळेचे जे कोणी बाबासाहेबांच्या सोबत काम करणारे नेते होते त्या नेत्यांच्यावरती आली आणि मग त्यांनी बाबासाहेबांच्या पश्चात रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली मी आता रिपब्लिकन पक्षाच्या याच्यामध्ये जात नाही काय त्याच्यामध्ये म उतार झाले किंवा कोणता गट स्ट्रॉंग आहे वगैरे या भानगडीत मी जात नाही पण मी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ हो इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण संविधानिक राजकारणामध्ये जी संसदेची निर्मिती केली होती ही संसद देशातली सर्वात महत्वाची अशी एक गोष्ट होती या संसदेमध्ये देशातले प्रतिनिधी जाऊन बसत होते आणि हे प्रतिनिधी लोकांच्या खातर त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिल्यानंतर लोकांसाठी म्हणून त्या ठिकाणी चर्चा करत होते निर्णय घेत होते आणि त्यामुळं अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेतले जाऊ नयेत म्हणून त्यांना एक विरोध करण्याच्या दृष्टीने एक विरोधी पक्ष हा बाबासाहेबांना सक्षम विरोधी पक्षाची गरज वाटत होती या सक्षम विरोधी पक्षाची गरज त्यांनी खुल्या पात्रातून व्यक्त केलेली आहे आणि संविधानाच्या माध्यमातून आपण सारा भारत एकमय झालो सर्व जातीपाती जाती व पाती वगैरे या सगळ्या गोष्टी आपण कायदेशीर दृष्ट्या संपवल्या वस्तुस्थिती जरी वेगळी असली तरी तिच्यामध्ये कालानुरूप बदल होत आहे आपण त्याबद्दल ना निराश होण्याचं काहीच कारण नाही आहे कालानुसार त्याच्यामध्ये बदल होतोय आणि हा बदल अतिशय सकारात्मक अशा पद्धतीनं देखील होतोय दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर कालपर्यंत लोकांना एका विशिष्ट जातीचे नेते वाटत होते आज लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना वेगवेगळ्या पातळीवरती स्वीकारायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं उदाहरणार्थ हिंदू कोडबिल बाबासाहेबांनी मांडलं त्यामध्ये अगदी शुद्ध एकारण ब्राह्मणापासून ते आदिवासी स्त्रीपर्यंतच्या सगळ्यांच्या मुक्तीचा कार्यक्रम बाबासाहेबांनी कायदेशीर दृष्ट्या दिला आणि त्यामुळं आज जे स्त्री स्वातंत्र्य म्हणून अनुभवायला येते आपल्या वाट आपल्याला जे दिसते आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला जे मिळतंय त्याचं जे का त्याचे जे मूळ भूमिका आहे ती बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली होती आणि ह्या विचार आता महिलांना देखील पटायला लागलेलं आहे सर्वांना पटायला लागलेलं आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारण्याची प्रक्रिया या देशात जोर धरू लागलेली आहे अशा वेळेला रिपब्लिकन पक्ष देखील रिपब्लिकन पक्ष जो आज अस्तित्वात आहे त्या त्या तो रिपब्लिकन पक्ष जवळजवळ तीन पिढ्यांच्या खांद्यावरून आलेला आहे आणि या तीन पिढ्यांच्यामध्ये जी तिसरी जी पिढी आहे ही पिढी शिकलेली आहे या पिढीला इतरांशी संवाद साधण्याची इतरांशी बोलण्याची या पिढीला कला अवगत हो आहे या पिढीला प्रश्न समजत आहेत प्रश्नांच्यावरती आंदोलनं उभी करायची आणि ती कुठं नेमकी थांबवायची याचे याचं त्यांना ज्ञान आहे तर अशा पिढीच्या हातामध्ये रिपब्लिकन पक्ष संपूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आलेला आहे आणि त्यामुळं अशा कार्यकर्त्यांची निश्चितच एक प्रशिक्षण होणं एक गरजेचं मला स्वतःला वाटतं याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट अशी येते की कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीमध्ये आपण एका भावनेच्या भरामध्ये असं बोलत असतो की आमची आई आम्हाला ज्या वेळेला जन्म देते त्याच वेळेला आम्हाला ती आंबेडकरी चळवळीमध्ये फेकून देते आणि या चळवळीमध्ये तू काम कर अशा प्रकारचा एक आईचा आमच्या दबाव असतो दुसऱ्या बाजूला आपल्याला असंही बघायला मिळतं की छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला यावेत असं अनेक लोकांना वाटतं परंतु ते माझ्या घरात यायला नको त्या शेजारच्या त्या घरात जन्माला यावेत असंही त्यांना वाटत असतं पण बाबासाहेबांच्या बाबतीत तसं नाहीये उलट जर आपलं पोरग घरामध्ये बसलं तर ते आईबाप त्याच्या कानाला धरून त्याला रस्त्यावर आणतात आणि चळवळीमध्ये सोडतात आंदोलनामध्ये सोडतात पोलीस स्टेशनला जर गेला तर त्याला तिथे त्या ठिकाणी जाऊन त्याला शाबासकी देतात तर अशा प्रकारे एक मूलभूतरित्या जन्मतःच एक कार्यकर्ता आपल्याकडे अशा प्रकारचा हा घरातल्या घरातच असा तयार होत असतो आणि मग आपल्याला सार्वजनिकरित्या वावरण्याची एक सवय आहे मग ती सवय पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठीच आहे आणि त्यामुळे सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून आपण एकत्र येतो आणि आपण एकत्र येऊन एक, दा आने वेग एक, ये आने एक कृती करतो या कृतीला एक योग्य दिशा असावी असा या प्रशिक्षणाच्या मागचा हेतू आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचं घोषवाक्य आपण अतिशय जोमाने बोलत असतो बाबासाहेब म्हणाले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तीन टप्पे आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात त्यांच्यानंतरची पिढी ही शिकली पण शिकल्यानंतर मग ते शिक्षण हे त्यांच्या उत्पन्नाचं साधन झालं नोकरीला लागले सरकारी नोकरीत अडकले सरकारी नोकरीत गेल्यामुळं फक्त त्यांच्या मागण्यापुरते संघटित झाले बाकी समाजामध्ये त्यांना उतरायला वावरायला कुठल्याही प्रकारची इच्छा असली तरी वाव नाही कायद्यानेच म्हणाई अशा प्रकारच्या एका जोखाड जोखडामध्ये अडकले आणि त्यामुळं आम्ही ज्या वेळेला राजकारणासाठी पक्ष काळ चालवतो संघटना चालवते किंवा एखाद्या विषयावर आंदोलनं करतो त्यावेळेला आमच्या हाताशी हा अर्धशिक्षित असलेला तरुण आमच्या हाताशी असतो आणि त्याच्या जीवावर आम्ही ही चळवळीतली कामं करतो म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष मागे तर ज्ञानाचा फार मोठा वारसाहेब बाबासाहेबांनी हे सांगितलं की शिका एवढ्यासाठी की तुम्हाला संघर्ष करता आला पाहिजे आणि त्या संघर्षात विजयी झाला पाहिजे तुम्ही जर न शिकता संघर्षात केला तर तुम्ही विजयी होऊ शकत नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यामुळे शिक्षणाचं महत्व जे आहे ते शिक्षणाचं महत्व आत्ता आजच्या पिढीला समजलेलं आहे आणि त्यामुळे आजची पिढी बघता बघता चांगल्या प्रकारच्या शिक्षणामध्ये पारंगत झालेली आहे याच्यात वाद नाहीये पण तिला जर आता समाजाचं नेतृत्व करायचं असेल आणि तिला नव्हे तर तिनं त्या समाजाचं नेतृत्व करावं यासाठी तिला घडवण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या शाळांची गरज आहे मला असं स्वतःला वाटतं त्यामध्ये काही गोष्टी झाल्या पाहिजे त्याच्यात वाद नाहीये पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम ठरवावा लागणार आहे की कशा काय अभ्यासक्रम त्या मुलांना शिकवायचा काय या मुलांना शिक्षण द्यायचं या सगळ्याचा एक शास्त्रीय पातळीवरती अभ्यासक्रम ठरवावा लागणार आहे अशा प्रकारचे शिक्षण देणारे शिक्षक आपल्याला निर्माण करावे लागणार आहेत आणि एक यंत्रणा उभी करावी लागणार आहे की या यंत्रणेच्या मा माध्यमातून अशा प्रकारचे वर्ग आपण घेऊ शकू मला तर वाटतंय की खरोखर हा एक चांगला विचार आहे आणि जर प्रत्येक जिल्हा पात पातळीवरती जरी हा प्रयोग झाला तरी अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये तयार होऊ शकतील आणि अनेक कार्यकर्त्यांना <coughs> अनेक कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये काम करता येईल एखाद्या एखादी गोष्ट घडली की आपल्याला त्याच व्यवस्थित अनालिसिस करता यायला पाहिजे व्यवस्थित समजून घेता यायला पाहिजे उदाहरणार्थ एखादा अत्याचार झाला काय झाला <coughs> <coughs> अत्याचार झाला काय झाला की लगेच आपण जे संपूर्णपणे चिडून उठतो या चिडीला देखील एका अभ्यासाची गरज आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे वर्ग व्हावेत हे माझं स्वतःच मत आहे की इतर पक्षांच्या मध्ये आम्ही बघत असतो इतर पक्षांच्या मध्ये अशा प्रकारच्या संघटना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिली जातात एवढे नियम त्याच्यामध्ये त्यांना शिकवले जातात आणि वर्तन त्यांचं इतकं शास्त्रीय पद्धतीनं घडवलं जातं की अशा लोकांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने ज्या वेळेला सत्ता जाते त्या वेळेला त्यांना त्या सत्तेचा चांगला उपयोग करता येतो आपण बघत असतो की आपल्याला संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आपल्याला ते रिझर्वेशन आलं त्या रिझर्वेशन रिझर्वेशनवेशनाच्या माध्यमातून सत्याहत्तर खासदार हे दलित एस सी शेड्युल कास्ट या या प्रवर्गातले त्या ठिकाणी जाऊ शकतात परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या गोष्टीला विरोध होता तीच गोष्ट इथं घडली बाबासाहेब आंबेडकरांना केवळ शेड्युल कास्ट माणूस संसदेत जाऊन बसावा असं नव्हतं वाटत बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की शेड्यूल कास्ट साठी जे जो कोणी काम करू शकेल आणि शेड्युल कास्टला या भारतीय प्रवाहामध्ये जो कोणी नेऊ शकेल असे लोक त्या ठिकाणी जाऊन बसले पाहिजेत प्रत्यक्ष असं झालं की या ज्या जागा आहेत रिपब्लिकन पक्षच नव्हे तर कोणालाही या निवडणुकीच्या राजकारणामध्ये निवडणुकीच्या राजकारणाचे निवडून येण्याचे जे काही निकष आहेत ते अतिशय वेगळे आहेत विचित्र आहेत आणि त्या निकषावरती आपण कोणी निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे अशा वेळेला या सत्याहत्तर जागा ज्या आहेत या सत्याहत्तर एस च्या जागेच्या वरती कास्टच्या जागेवरती इतर पक्षाचे लोक जाऊन त्या ठिकाणी बसतात असं आपल्याला चित्र बघायला मिळतं एकदा मी तो हिशेब केला होता सत्याहत्तर पैकी अवघे तेरा सदस्य हे एस सीचे हो, आंबेडकरी चळवळीतले होते बाकी त्यांचा चळवळीशी फारसा काही संबंध नव्हता त्या तेरापैकी नऊ बी एस पीचे होते दोन यांचे होते ज्या लोकदलचे होते रामविलास पासवान यांच्या पक्षाचे होते आणि एक रामदास आठवले होते रिपब्लिकन पक्षाचे एवढेच लोक त्या ठिकाणी होते, होते।, होते। परिणाम असा होतो की ज्या वेळेला इतर पक्षाचे हो, म्हणून एस जातात त्यावेळेला त्यांना त्यांच्या पक्षाचा व्हीप हा पाळावा लागतो आणि त्यामुळं अनेक प्रश्नांच्या वरती बोलायला देखील ते लोक कचरतात त्यांचा काही उपयोग होत नाही ज्या वेळेला खुली अर्थव्यवस्थेचं धोरण आलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने या सत्याहत्तर जरी का खासदारांनी विरोध केला असता आणि शेडुल्काच्या नेमक्या नोकऱ्यांचं काय होणार त्यांच्या उत्पन्नाचं काय होणार असे प्रश्न उपस्थित केले असते तरी कितीतरी बरं झालं असतं पण दुर्दैवाने सर्व पक्षांनी व्हीप काढल्यामुळे कोणीही त्या ठिकाणी बोललेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे याचा फार उपयोग आपल्याला होत नाहीये आणि मग त्याच्यासाठी म्हणून आपण ज्या वेळेला विचार करू ज्या वेळेला अभ्यास करू त्या वेळेला आपल्याला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी खरोखर व्यवस्थितरित्या भूमिका मांडू शकतील अशा प्रकारचे लोक जायचे असतील तर या एका शाळेची या एका वर्गाची आपल्याला गरज आहे आणि ही वर्गाची गरज मला वाटतं लोकांनी जर स्वीकारली तर निश्चित अनेक लोक याच्यामध्ये तयार येतील आपल्याकडं थोडस आता असं चाललेलं असतं की जे राजकीय काम करतात ते जणू काय चोऱ्या माऱ्या करतात आणि त्यामुळे त्यांना बाजूला ठेवा आणि आम्ही कोण तर आम्ही फार शहाणी आणि आम्ही आता ही वेगळी संघटना काढा अशा प्रकारे हे शिकलेल्या लोकांच्याकडून या संघटना निघतात आणि या संघटना राजकारणाला राजकारण करणाऱ्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याचा अतिशय विपरीत परिणाम होतो विपरीत परिणाम अशा अर्थाने होतो की धड राजकारण तुम्ही करत नाही धड आम्ही करतो त्याच्या पाठीमागे उभे राहत नाही अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये हा सगळा समाज अडकलेला आहे आणि त्यामुळं जर अशा प्रकारचे वर्ग सुरू झाले तर त्याचा निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा प्रयोग होईल एक चांगल्या प्रकारचा हो उपयोग होईल मला विश्वास वाटतो की अनेक प्राध्यापक माझ्या ओळखीचे आहेत की जे प्राध्यापक विद्यापीठामध्ये वेक वेगवेगळ्या विषयांच्या वरती चर्चा करतात वेगवेगळ्या विषयांच्या वरती शिकवतात पण त्याचबरोबर त्याच हातोटीने त्यांना आंबेडकरी विचारावर देखील आंबेडकरी चळवळीवर देखील विचार करण्याची सवय लागलेली आहे अशा प्राध्यापकांना सोबत घेऊन किंवा ज्यांना कोणाला इच्छा असेल अशा लोकांना सोबत घेऊन अशा प्रकारचे जर वर्ग आपण सुरू केले तर आपल्याला या तीन चार टप्प्यातून जावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम ठरवावा लागेल संसदेमध्ये दे काय कशा प्रकारे भूमिका घ्यायची कशा प्रकारे बोलायचं या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यासक्रम ठरवावा लागेल त्या अभ्यासक्रमावरती आपल्याला ह्या कार्यकर्त्यांना शिकवण्याची तत्परता असलेल्या लोकांना घेऊन त्यांच्यामार्फत हे शिक्षण दिलं जावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तो कार्यकर्ता चळवळीमध्ये उतरला पाहिजे मला स्वतःला असं वाटतं की आपलं धोरण हे संसदपटू कसे तयार करावेत हे असावं हे निश्चित याच्यामध्ये काही वावग नाही पण मला असं वाटतं की इतर वेळी देखील कार्यकर्त्याने कसं वागावं याचं त्याला शिक्षण देण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्याच्यावरती मला कधी कधी असं वाटतं की ज्याला कार्यकर्ता म्हणून काम करायचंय त्याने पहिली गोष्ट आपलं ज्याला इन्कम सोर्स आपण बोलतो आपल्या उत्पन्नाचं साधन याची एक तजवीज केली पाहिजे एक वेगळं आपलं उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे चळवळीमध्ये काम करतो हे आपल्या उत्पन्नाचं साधन असता कामा नये त्याचे अनेक दुष्परिणाम आम्ही भोगत आहोत त्याचे अनेक दुष्परिणाम चळवळीमध्ये बघायला मिळतात त्यामुळे अशा प्रकारे एक उत्पन्नाची त्याच्या तरतूद झाली सोय झाली तर निश्चितच तो पूर्णपणे मन मोकळेपणाने या आंबेडकरी चळवळीमध्ये त्याचा वेळ तो देऊ शकेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन तो देऊ शकेल आणि याच्यामध्ये काम करू शकेल त्यामुळे या सर्व पातळ्यांच्यावरती विचार व्हावा असं मला वाटतं हा या चर्चेच्या माध्यमातून जर खरोखरच अशा प्रकारे एक शिक्षण व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न झाला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा त्याला निश्चितच पाठिंबा राहील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो जय भीम